आता देवाला नमस्कार करा आणि सगळ्या थोरा मोठ्यांना नमस्कार करा. काय झालं आता आपल्या जयंतीचं सगळं दिन चाले न चांगल्या टायमाला का म्हणतो ना पाणी काढते सगळं काय हो मामी अग काय नाही ग आनंदाचाच आश्रय आहेत बघा की आज पूजा झाली आणि आज खऱ्या अर्थानं माझी लेख संसाराला लागली पण आता ती कायमची इकडच असणार ना म्हणून रडू आलं शेवटी आईच काळी झाय माझ अगं होय पुष्पा असं काय करतेस आता मला सांग जेडी काय आपल्यापासून कुठे लांब आहे होय तिथंच राहील हो मग झालं तर होय खरं आहे तुमच पण अशी रोज नजर समोर असायची आता तशी कुठं असेल मामी तुमची लेख आता आमच्या सुनबाई आहे आम्ही त्यांना स्वीकारलंय तुम्ही नका आता त्यांची काळजी करू अहो काळजी करायचं काय बिकारण नाही जेव्हा एवढ्या चांगल्या घरात लग्न झालं का नाही तेव्हाच वाटलं होत माझ्या पोरीच्या आयुष्याचं सोनच होणार अहो हर्षवर्धन सारखा जावई मिळाला आणखीन काय पाहिजे आम्हाला पुरी आता सुखानं संसार कर बाई आणि बघ तुला तर ह्या घरात कशाला म्हणजे कशाला कमी पडणार नाही बघ जीजी तुम्ही नका त्यांची काळजी करू चला आपण एक क्वालिटी फोटो काढूया चला बाय बाय एक फोटो तर झालाच पाहिजे की सगळ्यांचा चला 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 फोटो काढू या प्रेसिडेंट तुमच्या मदर तर लय खुश दिसते म्हणजे आय कॅन अंडरस्टँड बरं का मगच तर रडत होते असणारच ना खुश त्यांच्या मनासारखं होते आता सगळं अगो बाई मेन माणसं तर राहिलीच की त्यांना कुठं बोलवलंय तवा जयश्री भैया या की चला फोटो काढा हा सगळी इकडे समोर बघा हा जवळ सारखा मामी स्माईल सगळे हा इकडे स्माईल प्लीज ओके जिथे सर सगळ्यांची नीट व्यवस्था बघा कुणाची गैरसोय होता कामा नाही उद्या असं कुणी म्हटलं नाही पाहिजे की देशमुखांच्या घरचं कार्य व्यवस्थित पार नाही पडलं म्हणून आला एखाद्या ना गोटे आणि अशोक आहेत बरोबर आम्ही बघतो हो ते करा पण जीवन घ्या हो आता यांचं उरकलं की आम्ही मग बसतो ना चल मामा मामी जीजी शीतल तुम्ही पण सगळे जेवायला बसून घ्या नाही नाही नको आधी पाहुण्यांचं उद्यात मग आम्ही बसतो की होय तसंच करतो आम्ही नंतर बसतो बर ठीक आहे झाले की आता पूजा हा मग माता ताई साहेब लगेच जाणार आहेत का हो जरा दम धरा आता कुठं पूजा झाली लोक येतात जातात प्रसाद घेऊन जातील शांत बस लोकांसमोर काय बोलू नका असं जरा नमस्कार भैया अरे नमस्कार तात्या शुभेच्छा द्यायला आले तुम्हाला धन्यवाद उशीर गेला पण धन्यवाद बरं प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही बाहेर जेवण लावलंय जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही ठीक आहे बसा गोट्या बघ आणला शांत राहा लोकांसमोर काय बोलू नका
मालक तेवढं पाण्याची जरा पाठवकी. एक एक मिनिट आशक तू इथंच असतोय. अला का मला वाटलं तू तिकडे जेवणावर असेल म्हणून मी इथं थांबलोय. तू भी इथं मी भी इथं. ते आटोप लवकर आणि पहिला तिकडे जा. हा लगेच लगेच तेवढे जार पाठवून द्या. फोनवर काय बोलू बसता जेवण सगळं नीट बघ. आधीच बघतोय. मी काय म्हणतोय आधी बाहेरची पाहुणी सगळी बसवून घे. आधीच तयारी करायला म्हणलं कोण कोण आता बाहेरचं राहिले पहिले त्यांना बसवून घ्यावं. हा आणि मी काय म्हणतोय काही कमी पडत असेल किंवा काय आणायचं असेल तर अशोकला पाठव. अशोक तू गाडी जाऊन लगेच घेऊन ये. त्याची टेन्शनच घेऊ नका सगळं. अहो चार गावं अजून जीवन उठतील ह्याची तयारी केली आपण. तुमच्या कोणाची भैया साहेबांची. बरं चला आपण निघूयात लवकर. तू ये लवकर बाबा. प्रसाद घ्या. जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही. अभिनंदन भैया साहेब. अरे बापू धन्यवाद. अभिनंदन जयश्री. धन्यवाद भैया साहेब. धन्यवाद धन्यवाद. बरं का भैया. नाही म्हणजे झाली एकदाची पूजा तुमची. आता बघा वेळ कसा मॅनेज करायचा ते. नाही म्हणजे कार्यकर्त्यांना किती वेळ देणार घरात किती वेळ देणार ती बघा. अहो सावंत साहेब भैया साहेब वेळ बरोबर मॅनेज करतील. आता तर जयश्री आल्यात त्या मॅनेज करतील. हर्षवर्धन पूजा अगदी जोरदार झाली बघा. तुम्हाला व्यवस्थित वाटले ना मग झालं तर. अहो व्यवस्थित आहे म्हणून काय विचारताय. अगदी चांगलीच झाली पूजा. काय लग्नात जरा आमच्या मनात सल राहिली होती पण आता आता सगळं सुटल्यावर वाटतंय. म्हणजे माझी तर चिंताच मिटली बघा. नमस्कार भैया साहेब. अरे गुरुजी नमस्कार. शेवटी तुमच्या होम मिनिस्टर घरात आल्या म्हणा की. म्हणजे जयश्री आता खऱ्या होम मिनिस्टर झाल्या म्हणायच्या. वय वय अभिनंदन जयश्री ताई. गुरुजी आता वहिनी साहेब म्हटलं म्हणजे आपण काय भैया साहेब. तुम्ही म्हणाल तस. अरे गुरुजी ह्याची काय गरज होती. असं कस घ्या. बस शेखर अरे आमचा एक फोटो घे की. हा काढतो की. हा इकडे बघा माई. हा बारी. धन्यवाद. आता अशी जोरदार बातमी करतो पेपरात बघाच. गुरुजी हो बातमी बितमी का देऊ नका. का हो देऊ नका. मला तर वाटतंय फ्रंट पेजला मोठा फोटो आला पाहिजे. खरे तुमचं पण मी काय म्हणतोय बरं दिसत नाही होते. का हो काय होते त्याला. अहो आमच्यातल्या पत्रकाला दोन शब्द लिहू द्या की तुमच्याबद्दल. तेवढीच मोठी संधी. नाही तुमची इच्छा आहे तुमच्या कलागुणांना वाव मिळावा असं तुमची इच्छा आहे पण मी काय म्हणतोय आमच्या लग्नाचे फोटो छापण्यापेक्षा आम्ही केलेलं समाजकार्य त्याचे फोटो छापा. ते बरोबर आहे. नाही का. घ्या सरबत घ्या. शीतल अजय की येणार होता ना. वय निघालात ते पोचतात संध्याकाळ पातूर. हो साहेब आले. भाई साहेब या साहेब या. जमलं म्हणायचं याला. अहो यायलाच पाहिजे. न जमून सांगताय कोणाला. हा काय भैया साहेब. थँक्यू बर का. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही काय आम्हाला निमंत्रण दिलं नाही पण तुमच्या ताई साहेबांचा निरोप मिळाला. अरे नमस्कार दादा. नमस्कार ताई साहेब. नमस्कार. पाटील साहेब नाही आले. निघालेच होते पण इलेक्शनच्या गडबडीमुळे नाही जमलं त्याने यायला. अच्छा बर. खूप दिवस झालं दौंडला येऊन पण इथं भेट झाली खूप बरं वाटतंय. अहो इथला पाहुणचार वेगळा. दौंडला या एकदा तिथला पाहुणचार घ्यायला. इलेक्शनची जरा गडबड कमी होऊ द्या मग आम्ही अवश्य येतो. ठीक आहे. अभिनंदन भैया साहेब. जय श्रीताई. नमस्कार. अभिनंदन भैया साहेब. जय श्रीताई. अभिनंदन. यंदा इलेक्शनची खूपच धावपळ झाली. आता रिझल्ट काय येतो त्याची वाट बघायची. मी सांगतो साहेब आपल्याच पक्षाला बहुमत मिळणार बघा. आता बघू जनतेचा कौल काय येतोय त्याचीच वाट बघायची चालली. खरे खरे. मी काय म्हणतोय जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही बरं का. नाही नाही आता जेवणाचा आग्रह करू नका. असंच मुंबईला जायचंय. तुम्ही लग्नाचं काहीच कळलं नव्हतं. आता म्हणलं किमान शुभेच्छा तरी द्याव्यात. साहेब एक क्वालिटी फोटो घेऊया की. ताई साहेब या ना. थँक यू.
बाजी काय पाहिजे का? कस झालंय जेवण? मस्तच आ, एकदम छान झालंय. जेवा 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 बरोबर जेवा. मस्त झालंय जेवण खरंच बाई. जेडीने नशीब काढलं असं कुणाला पण मिळतंय. आणि मग लेख कुणाची आहे? अरे टॅलेंट. अरे इकडे वाढती. हा मामी आऊ नको नको. आओ घ्या हो, काय लगेच जाडी वाढत नाही. घ्या एवढ्या फेडरेशन अध्यक्ष म्हणते तर घ्या. बस आहो बस आहो. यांना पण वाढा बायांच्या सासूबाईच्या. माझं काय कौतुक. पण आता तुमचं म्हणणं कसं मोडू? मग घेते वाढ रे वाढ. अजून देखील जरा पुष्पताई, आता तुम्ही मोकळे झालाय नातवंड खेळवायला. नातवंड कशाचं खेळवतात? त्यांना फेडरेशनच्या कामात वेळ तर मिळायला पाहिजे का? नको वय पुष्पाताई, आता बास करा ते फेडरेशन. आता इकडची बी कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. हा म्हणजे जसं जमल तसं करायचं आता. आणि तसं बी मला जावई एवढा भारी मिळालाय, मग काय करायचंय ती फेडरेशन. आणि तुम्हाला सांगती, त्यांची सासू म्हणून घेणं म्हणजे फेडरेशन अध्यक्ष असण्यापेक्षा लई भारी आहे. हो तुम्हाला काय सांगायचंय, बाई यांची कोण आहे गोष्टच वेगळी आहे बाई. हो काय साधू आहेत वय ते. आता ह्यो बंगलाच बघा की बाहेरनं बघितला तरच कसं होत आहे. आणि आज जाऊन जर बघितलं का नाही तर डोळस दिपतात बाई. केवढ्या मोठ्या मोठ्या त्या खोल्या, एवढी शेती, गाडी, घोड, गडी. बया 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 बया. बोट दाखवल का नाही ती माझ्या जेडीच्या समोर उभं राहणार आहे बघा. खरंच बाई माझ्या जेडीने का नाही लाखात एक पर्ग शोधून काढलंय बघा. पुष्पताई देवाच्या कृपेने खूप चांगलं झालंय, अजून पण चांगलं होईल. अरे गोट्या गुलाबजाम आणखी. अग ए नको 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 नको. असं कसं नको नको? आणि हे बघ सगळ्यांनाच वाढ. अहो कशाला पुष्पताई? हे गाणे लय झालं पाहिजे. हो खावा खावा. परत आपलं मिळेल नाही मिळेल या काऊन बघितलं का? पुष्पाताईला लई चोर चढले म्हणा. आता त्यांचं विमान काय खाली उतरत नाही. अरे गोट्या अरे हात वाळला आणखी लवकर. अहो ना ना काय दरवर्षी ऊन वाढते हो. हा यंदा बी किती चढलाय पारा. होय बघा की लोकांना कधी अकला येणार कोणास ठाऊ. पाणी जरा जपून वापरावं कशाच भानच राहत नाही यांना. गावातल्या माणसांना बोलून काय उपयोग आहे? तिकडे शहरातली माणसं किती पाण्याची नासाडी करतात आणि आपण मात्र बंधनात. अरे वा औजी या या. अच्छा आलास किती उशीर. हा किती वाट बघितली तुझी. अरे येताना फोन तरी करायचा, कुणाला तरी पाठवलं असतं नाही तुला घ्यायला. मामा जरा हायवे ट्रॅफिक लागला म्हणून उशीर झाला. होय पुष्पे घेतले पूजा झाली. होय होय व्यवस्थित झाली. तू प्रसाद घे की आधी घे घे घे. माझे मिस्टर आहेत अजिंक्य भाऊजी. स्टोरी सांगणार आहे. एकदम बरोबर ओळखलं बघा तुम्ही. सवा तुम्ही मामांना पाणी घेऊन या. आणत्या थांबा तुम्ही देतो मामांना पाणी.
कुठे? काय कुठे? बंदूक कुठे? मी फौजी आहात ना? हो मग मग बंदूक शिवाय कसा आलात? ते काय ना, आम्ही सुट्टीवर आलो ना, बंदूक तिकडच ठेवली. कुठे ठेवली? बेळगावला. जर आता दुश्मन आले तर? खरंच कुठं दुश्मन असतात तवा? ते पण आहेच म्हणा, पण तुम्ही बंदूक कधी चालवायला शिकला? आम्ही वय, आम्ही आर्मीत गेल्यावर. छोटी का मोठी? दोन्ही पण. शीतलचे मिस्टर आलेत. कुठं असतात ते? आर्मीत असतो तो. चांगलाय पोरगा. आई वडील नाही आहेत त्याला, मामा मामीकडे वाढलाय. त्यांच्या बोलण्यावरनं जरा जाणवलं मला तसं. फार चांगला आणि मन मिळावू आहे तो. शीतलने त्याची निवड केली ना, ते अगदी बरं झालं. दोघं शोभतात एकमेकांना. पण कधी कधी स्वार्थ येतो मनामध्ये. जर ती आपल्या घरची सून झाली असती तर हे घर सावरलं असतं तिनं. पण तिनं लग्न मोडलंय आणि आपल्या घराची इज्जत घालवली आहे ना. तसं नाहीये, तिला माहीतच नव्हतं. म्हणजे? म्हणजे तिला वाटत होतं तिचं लग्न अजिंक्य सोबत होतंय आणि गैरसमजामुळे सगळं फसलं. जाऊ दे, आता मागचं काढण्यात काही अर्थ नाहीये म्हणा. आहो पण असं कसं झालं असं? नाना, जे काय करायचं ते तुला विचारूनच केलं की काय? विचारलं? कधी विचारलं? कुणी एका शब्दाने तरी सांगितलं का मला की माझं लग्न याच्या संग ठरतंय ते? खूप मोठा गोंधळ होता, पण एवढं सगळं होऊनही मोठ्या मनाने ती सगळं विसरली. झालं गेलं सगळं विसरून आपली नाती टिकवण्यासाठी ती झटतीये. नाही, आम्हाला नाही असं वाटत. म्हणजे? म्हणजे तुम्हाला ती मुलगी किती चांगली वाटत असली ना, तरी तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललंय हे नक्की. शीतल जरा इकडे. हा आलेच. काय हो मंगलताई? अहुताई साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. मला का काय माहित नाही बाई, पण ताबडतोब बोलवून घे असं म्हणल्या. सगळे व्यवस्थित तर आहे ना? असल असल म्हणजे मला सांगा, त्या चिडल्या तर नव्हत्या ना? आता त्यांचा काय तळ लागतो का कधी? काहीचा अंदाज येत नाही. तरी बी मला नाही वाटत तस. तुम्हाला काय माहित आहे का कशासाठी बोलवलंय? आता सांगितलं ना, माहित नाही म्हणून. लगेच जावा नाही तर माझ्यावर जाळ काढत्या. नेमकं कशासाठी बोलवलंय ताई साहेबांनी?